तर मैत्रीण, तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या या चॅनलवरती, बालक पालक वरती। तर मैत्रीण, आज आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये की जी ॲनामोली स्कॅन रिपोर्ट असते 2D 4D, याच्यामध्ये आपल्याला म्हणजे आपल्या गर्भामध्ये मुलगा आहे किंवा मुलगी आहे हे माहिती होते का? तर आपण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। तर त्याच्या पहिले मी काही गोष्टी क्लिअर करू इच्छिते, ते हे आहे की आपल्या भारतामध्ये प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान करणं हे कानूनी म्हणजे कायद्याने अपराध आहे। जर असं कोणी करत असेल तर ते करणाऱ्या डॉक्टरांना आणि ते करून घेणाऱ्यांना कळीची कळी म्हणजे खूपच त्यांना कठीण शिक्षा दिली जाते। तर डॉक्टर तर याच्यावरून आपल्याला हे कळते की डॉक्टर स्वतःहून ही कधीच रिव्हील करणार नाही की तुमच्या गर्भामध्ये मुलगा आहे किंवा मुलगी आहे। मग ती तुम्ही कोणतीही स्कॅन करा किंवा सोनोग्राफी रिपोर्ट करा, अल्ट्रासाऊंड रिपोर्ट करा, ते स्वतःहून हे कधीही सांगणार नाही तुम्हाला की बाळाचं जेंडर काय आहे, कारण ते आपल्या भारतामध्ये कायद्याने गुन्हा आहे। पण काही गोष्टी लोक काही गोष्टीवरून जसं अल्ट्रासाऊंडच्या लोकांमध्ये एक भ्रम म्हणा किंवा एक उत्सुकता म्हणून ते काही रिडिंगवरून हे म्हणजे गेस करू इच्छितात की आपल्याला जेंडरमध्ये ही मुलगा आहे किंवा मुलगी आहे अल्ट्रासाऊंड रिपोर्टवरून वरती। हालांकि जे डॉक्टर जेव्हा हे ॲनामली स्कॅनमध्ये जेव्हा बाळाच्या ज्या अंतर्गत ऑर्गन्स इंटरनल ऑर्गन्सची जेव्हा माहिती मिळते तर ऑफकोर्स त्यांना बाळाचं लिंग काय हे पण ते त्यांना तिथं दिसतं, पण ते रिव्हील कधीच करणार नाही। पण तरीसुद्धा काही पॅरामीटर्स आहे त्याच्यावरून एक गेस म्हणून, हालांकि हे 100% बिलकुल भी म्हणू शकत नाही की हे जर असेल तर मुलगा किंवा मुलगी आपण त्याच्यावरून गेसिंग लावू शकू। पण आता हे मी जे रिपोर्ट आहे ते माझ्या बेबी बॉय आहे जो की मला आत्ता 5 महिन्यापूर्वी झाला, तर मी ते तुम्हाला माझ्या एक्सपिरियन्सवरून थोडं शेअर करत आहे। हालांकि मी बेबी जेंडर रिव्हील करण्याच्या बिलकुल समाधानात नाही आहे, पण तरीही एक उत्सुकता म्हणून तुम्हाला तुमच्यासोबत मी माझी एक रिपोर्ट सांगत माझा अनुभव सांगत आहे, बस एक अनुभव म्हणून, ठीक आहे। जर लोकांना असं वाटते की पोस्टिरियर असेल तर मुलगा, इंटेरियर जर प्लॅसेंटा सॉरी प्लॅसेंटा पोस्टिरियर असेल तर मुलगा आणि प्लॅसेंटा इंटेरियर असेल तर मुलगी, तर ह्या बाबतीत माझा पोस्टिरियर होता, माझा प्लॅसेंटा टुवर्ड राईट राईट साईडकडे होता आणि पोस्टिरियर होता, तर हे खरं निघालं माझ्या। दुसरं आहे FHR, FHR म्हणजे फिटल हार्ट रेट, इथे एक मान्यता असते फिटल हार्ट रेट विषयी एक मान्यता असते, जर 140 अबव असेल तर मुलगी असते आणि 140 बिलो असेल तर मुलगा असतो। तर तुम्ही इथे पाहू शकता की माझ्या बाळाचं बेबी बॉयचं फिटल हार्ट रेट हे 147 BPM आहे आणि हे थ्रू आउट त्याचं 140 राहिलं आहे, 145 त्याच्यावरतीच राहिलेलं आहे, तर 140 खूप म्हणजे त्याचं राहिलंच नाही, तर ह्या बाबतीत गलत आहे। तर ह्या दोन पॅरामीटर्सवरून जर आपण इच्छित जेंडर रिव्हील करू इच्छितात तर हे 100% सही आहे असं वाटत नाही मला तरी। आणि ह्या अल्ट्रासाऊंड रिपोर्टवरून इथं असं कुठे लिहिलेलं नसतं की तुमच्या बेबीचं जेंडर काय आहे, बिलकुल लिहिलेलं नसतं, बस आप तुम्हाला तुमच्या बाळाच्या इंटरनल ऑर्गनविषयीच माहिती दिलेली असते की त्याचं डेव्हलपमेंट ठीक आहे की नाही, आणि आपल्याला त्याच्याशीच मतलब असायला पाहिजे, मुलगा असो या मुलगी, आपलं बाळ हेल्दी आहे, हेल्दी असणं एक सुदृढ बालकाला जन्म म्हणजे हेच आपलं ध्येय असलं पाहिजे, आणि जे काय असेल ते आपल्याला निसर्गानं किंवा जे देवानं दिलं आहे त्याच्यात धन्यता मानली पाहिजे, आणि एक आणि प्रयत्न केला पाहिजे की आपण चांगले पॅरेंट्स बनू, चांगले आई वडील बनून आपल्याला जे पण मूल होईल त्याला एक चांगला माणूस बनवू, बस आपल्याला आपण आपल्या हातात एवढंच आहे। तर मैत्रीण, आय होप तुम्हाला काही तुमचे डाऊट्स असेल ते क्लिअर झाले असतील, आणि माझा हाच एक उद्देश आहे आणि हेच मी माझ्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आणखीनच तुमच्याशी शेअर करीन की नेमकं प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला कोणते टेस्ट करायचे आहे, त्याची मिनिंग काय असतं याविषयी। आणि फायनली थँक्यू सो मच, आणि तुम्हाला जर काही प्रश्न विचार असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, आणि धन्यवाद व्हिडिओसाठी।